नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे ॲप्रिसिएशन ऑफ पोएम. आणि ज्या कवितेचं आपण ॲप्रिसिएशन पाहणार आहोत ती कविता आहे व्हॉट इज सक्सेस. कवितेचं ॲप्रिसिएशन पाहण्याआधी आपण ॲप्रिसिएशन लिहिण्याचा फॉर्मॅट समजून घेऊया. बघा, फॉर्मॅट ऑफ द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम, त्यामध्ये आपल्याला इथे 8 मुद्दे दिलेले आहेत. पहिला मुद्दा आहे टायटल, दुसरा मुद्दा आहे पोएट, तिसरा मुद्दा आहे राईम स्कीम, चौथा मुद्दा आहे सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, पाचवा मुद्दा आहे फिगर ऑफ स्पीच, सहावा मुद्दा आहे स्पेशल फीचर्स, त्यानंतर आहे फेवरेट लाईन्स, आणि आठवा मुद्दा आहे वाय आय लाईक द पोएम. बघा, टायटलमध्ये तुम्हाला सरळ कवितेचं नाव लिहायचं आहे, त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीची वाक्यरचना ठेवू शकतात, द टायटल ऑफ द पोएम इज आणि कवितेचं नाव. दुसरा मुद्दा आहे पोएट, त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकतात, द नेम ऑफ द पोएट इज आणि पोएटचं नाव. राईम स्कीममध्ये जर का राईम स्कीम जर का कवितेमध्ये असेल ती तुम्ही लिहू शकतात, आणि जर का कवितेमध्ये राईम स्कीम दिलेली नसेल तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीची वाक्यरचना करू शकतात, There is no rhyme scheme in the poem. It is an example of pre-verse. Central idea, जो काही मेसेज, जी काही थीम आपल्याला दिलेली असेल कवितेची ती तुम्ही इकडे 2 ते 3 वाक्यामध्ये लिहू शकता. फिगर ऑफ स्पीच, कवितेमध्ये कवीने अनेक फिगर ऑफ स्पीच यूज केलेले असतात, त्यातलं कुठले एक एक्झाम्पल आणि एक फिगर ऑफ स्पीच तुम्ही लिहू शकता. स्पेशल फीचर्स, स्पेशल फीचरमध्ये तुम्हाला 2 ते 3 पॉईंट्स लिहावे लागतील, त्याच्यामध्ये काइंड ऑफ पोएम्स, ती कविता कोणत्या पद्धतीची आहे, लँग्वेज इन द पोएम, त्या कवितेमध्ये कशा पद्धतीची लँग्वेज यूज केलेली आहे, स्टांजा सिस्टम काय आहे, टोन कसा आहे कवितेचा, हे तुम्ही स्पेशल फीचर्समध्ये लिहू शकतात. फेवरेट लाईन्स, कवितेच्या कोणत्याही 2 ओळी तुम्ही तुमच्या फेवरेट लाईन्स म्हणून लिहू शकतात. आणि आठवा मुद्दा आहे वाय आय लाईक द पोएम, तुम्हाला कविता का आवडली, त्या पद्धतीची वाक्यरचना, त्या प्रश्नाचं उत्तर किंवा त्या मुद्द्याचं उत्तर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकतात, येस आय लाईक द पोएम बिकॉज इट इज व्हेरी इंटरेस्टिंग, किंवा आय लाईक द पोएम फॉर इट्स सिम्प्लिसिटी. अशा पद्धतीने फॉर्मॅट तुम्हाला इथे मी दिलेला आहे, नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल. चला तर आपण व्हॉट इज सक्सेस या कवितेचं ॲप्रिसिएशन बघूया. पहिला पॉइंट आहे टायटल, ते आपण अशा पद्धतीने लिहू शकतात, द टायटल ऑफ द पोएम इज व्हॉट इज सक्सेस. द नेक्स्ट पॉइंट इज पोएट, द नेम ऑफ द पोएट इज राल्फ वाल्डो इमर्सन. थर्ड पॉइंट आपल्याला इथे आहे राईम स्कीम ऑफ द पोएम, सो इट इज अन एक्झाम्पल ऑफ प्रीवर्स. बघा, या कवितेमध्ये कुठलीही राईम स्कीम नाही आहे, म्हणून काय हे फ्री वर्स आहे, ते आपण अशा पद्धतीने लिहू शकतात, इट इज अन एक्झाम्पल ऑफ फ्री वर्स. नेक्स्ट पॉइंट आहे सेंट्रल आयडिया. बघा, सेंट्रल आयडिया काय आहे, द पोएट एक्सप्लेन्ड द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ ट्रू सक्सेस अँड व्हॉट वी शुड डू टू गेट द सक्सेस. त्यानंतर आहे फिगर ऑफ स्पीच, अनेक फिगर ऑफ स्पीच असतात, आपण कुठली एक इथे लिहू शकतो, मी रिपिटेशन म्हणून तुम्हाला दिलेले आहे, ऑल लाईन्स बिगिन विथ द इन्फिनिटिव टू, प्रत्येक ओळ हे इन्फिनिटिव टूने सुरुवात झालेली आहे, म्हणून टू हा शब्द पुन्हा पुन्हा रिपीट झाल्यामुळे रिपिटेशन ही फिगर ऑफ स्पीच आपल्याला या कवितेमध्ये आढळून येते. त्यानंतर आहे स्पेशल फीचर्स, बघूया स्पेशल फीचर्स काय आहे कवितेचे, द टोन ऑफ द पोएम इज पॉझिटिव्ह अँड सेकंड राईट्स, द लँग्वेज यूज्ड बाय द पोएट इज सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. बघा किती इझी आहे, किती सोपे स्पेशल फीचर आहेत, हे स्पेशल फीचर तुम्ही कोणत्याही कवितेसाठी यूज करू शकतात आणि सहज 2 मार्क मिळवू शकतात. त्यानंतर आहे फेवरेट लाईन्स, माय फेवरेट लाईन इज टू फाइंड द बेस्ट इन अदर्स. वा, लास्ट पॉइंट इज Why I like the poem. I like the poem because it is very interesting. इथेच तुम्ही I like the poem for its simplicity
आय लाईक द पोएम फॉर इट्स पॉझिटिव्हिटी, अशा पद्धतीची वाक्यरचना करू शकतात आणि सहज मार्क्स मिळवू शकतात. मित्रांनो, मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर्स करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या चॅनलचं नाव आहे नारायणी टेक. थँक्स फॉर वॉचिंग.